तर एम एस बी टी समर एक्झाम दोन हजार एकवीस साठी प्रॅक्टिकल एक्झाम आणि ओरल एक्झाम जे सर्वात महत्वाचे अपडेट आलेले आहे हे, हे अपडेट आज आपण बघणार आहोत आणि त्यासोबतच परीक्षांविषयी विद्यार्थ्यांच्या मनात जे टोटल बारा क्वेश्चन आहे ना हे बारा क्वेश्चन आणि त्यांचे आन्सर्स हे सर्व काही आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्या सर्व शंका या दूर होतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार मी विनित भावसर स्वागत करतो आपल्या सर्वांच्या कॉन्फिडेंटल सर्क्युलर जाहीर झाले होते आणि हे सर्क्युलर फक्त आणि फक्त कॉलेजेसच्या साठी होते मग तुम्ही म्हणशाल की याचा आणि आमच्याशी काय संबंध तर बघा विद्यार्थी हो तुमच्या एक्सटर्नल प्रॅक्टिकल एक्झाम आणि एक्सटर्नल ओरल एक्झाम या कशा होतील याचं एक छोटस अपडेट यामध्ये लपलेलं होतं तर विद्यार्थी मित्रांनो जे विद्यार्थी फायनल इयरला आहे म्हणजे काय की डिप्लोमाला असेल तर सहाव्या सेमेस्टरला आणि फार्मसीला असेल तर सेकंड इयरला अशा सर्व विद्यार्थ्यांच्या एक्सटर्नल प्रॅक्टिकल एक्झाम एक्सटर्नल ओरल एक्झाम हे कोण घेणार आहे तर हे घेणार आहे एक्सटर्नल म्हणजे बघा एम एस बी टी एक शिक्षकाची नेमणूक करेल आणि तो शिक्षक तुमच्या या एक्सटर्नल एक्झाम घेणार आहे बरोबर आहे तुमच्या कॉलेजचे शिक्षक घेणार नाही बरोबर आहे हे फक्त कोणासाठी आहे फायनल इयरच्या विद्यार्थ्यांसाठी अंतिम सत्राच्या विद्यार्थ्यांसाठी पण मग बाकीचे जे पण काही विद्यार्थी आहे ना फर्स्ट इयर वाले सेकंड वाले तर यांचं एकदम सिंपल सिम्पल यांच्या परीक्षा ह्या त्यांच्याच कॉलेजचे शिक्षक लोक घेणार आहे ठीक आहे त्यांच्याच कॉलेजच्या लेवलमध्ये या परीक्षा त्यांच्या होतील त्यांनी काही टेन्शन घ्यायची गरज नाहीये बाकी त्यांनी पण काही टेन्शन घेऊ नका पण थोडं थोडं अभ्यास वगैरे करून ठेवा ठीक आहे चला तर हे सर्वात महत्वाचं अपडेट होतं आणि ह्या अपडेटची जर तुम्हाला पीडीएफ पाहिजे असेल हे सर्क्युलर जर तुम्हाला पाहिजे असेल तर बघा डिस्क्रिप्शन मध्ये मी माझी टेलिग्राम लिंक दिलेली आहे त्या टेलिग्रामला तुम्ही व्हिजिट करा त्यावर मी हे अपलोड केलेलं आहे ठीक आहे चला तर आता आपण बघणार आहोत की विद्यार्थ्यांच्या मनात जे बारा प्रश्न आहे की परीक्षांविषयी असं होईल का तसं होईल का काय होईल हे बारा प्रश्नांचे उत्तर मी तुम्हाला क्लिअर करून देतो ठीक आहे चला तर पहिला प्रश्न असा आहे की पासिंग नेमकी किती मार्कांची असेल तर बघा चाळीस पैकी तुम्हाला चौदा मार्कांची पासिंग असणार आहे चाळीस प्रश्नांपैकी कोणतेही चौदा प्रश्न तुमचे बरोबर असायला हवे तरच तुम्ही पास होणार तुमचा पुढचा प्रश्न असा आहे की कॉन्डो सर्व विषयांमध्ये मिळेल का तर असं नाही होत बाळांनो बघा की ज्या विषयामध्ये तुम्हाला कमी मार्क आहे बरोबर आहे म्हणजे पासिंग व्हायला फक्त चार पाच मार्क लागत आहे तुम्हाला बरोबर आहे बाकी सर्व विषयांमध्ये तुम्ही पास आहात मग अशा वेळेस ज्या एका विषयामध्ये तुम्हाला थोडेसे मार्क कमी पडताय ना यामध्ये तुम्हाला कोंडो दिला जातो आणि तुम्ही पास होता म्हणजे काय असा ऍड्रेटचा सिम्बॉल असतो बरोबर आहे म्हणजे काय की या विषयामध्ये विद्यार्थ्याला पुढे ढकलण्यात आलेले आहे याचा असा अर्थ असतो ठीक आहे चला तर तुम्हाला कॉन्डो मिळवण्यासाठी चाळीस पैकी ऍटलीस्ट दहा प्रश्नांची उत्तर तुमची बरोबर असायला हवी तरच तुम्हाला कॉन्डो मिळेल ठीक आहे चला त्या पुढचा प्रश्न असा की आमची ओरल नेमकी कोण घेणार ते तुम्हाला समजलं असेल की जर तुम्ही फायनल इयरला असाल तर तुमची ओरल हे एक्सटर्नल घेईल आणि जर समजा तुम्ही फर्स्ट इयर सेकंड इयरला असाल तर तुमची ओरल तुमचे कॉलेजचे शिक्षक घेणार आहे एक्सटर्नल ओरल असो का इंटर्नल असो तुमच्या कॉलेजचे शिक्षक लोक घेतील ठीक आहे चला त्यानंतर पुढचा प्रश्न असा की आम्ही मॅथ्सचा स्टडी कसा करावा एम टू चा स्टडी एम वन चा स्टडी आम्ही कसा करावा बघा विद्यार्थी मित्र काही टेन्शन घेऊ नका तीन फक्त स्टेप सांगतो पहिली स्टेप पहिल्या पासून तर शेवटच्या चॅप्टरपर्यंत जेवढे पण काही तुमचे फॉर्म्युले असेल ना हे सर्वचे सर्वे लिहून काढा बरोबर आहे एक छोटीशी चार पाच पेजेसची नोट्स तयार करा बरोबर आहे त्यानंतर दुसरी स्टेप जे पण काही तुमचे दोन दोन मार्काचे छोटे 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 जे क्वेश्चन वगैरे असेल ना ते व्यवस्थितपणे करून घ्या त्यांची रिव्हिजन व्यवस्थितपणे करून छोड घ्या ठीके त्यानंतर तिसरी स्टेप अशी की बघा प्रत्येक एक्सरसाइ मधले सुरुवातीचे चार पाच चार पाच क्वेश्चन असतात ना हे एकदम परफेक्ट करून ठेवा कारण कसं असतं माहितीये का प्रत्येक शिक्षकाची टेंडन्सी हीच असते की पहिले जे पण काही त्याला चार, चार पेजेस वर दिसतील तेच तो टाकून देतो बरोबर ना मग असं तुम्ही करा मॅक्सिमम तुम्हाला फायदा होणार म्हणजे होणार ठीक आहे चला तर या पुढचा प्रश्न तुमचा असा की आमची मॉक टेस्ट केव्हा होईल तर बघा जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये तुमची टेस्ट होईल आता मॉक टेस्ट म्हणजे काय तर एक टेस्ट म्हणजे फायनल एक्झाम तुमची कशा प्रकारे होईल याचा आढावा याचा डेमो देणारी एक छोटीशी टेस्ट असते ठीक आहे ना कंपल्सरी वगैरे काही नसते पण कसं देऊन द्यायची थोडस बरं वाटत ठीक आहे ना असं त्यानंतर पुढचा क्वेश्चन तुमचा असा आहे की ड्रॉइंग रिलेटेड जे पण काही आमचे विषय आहेत ना यांच्या परीक्षा नेमक्या कशा होणार तर यांच्या सर्वांच्या परीक्षा या तुमच्या इन्स्टिट्यूट लेवलवर तुमच्या कॉलेज लेवलवर होणार आहे हे सुद्धा त्याच मध्ये दिलेलं आहे बरं लक्ष ठेवा सर्क्युलर टेलिग्रामच्या लिंक मध्ये आहे ठीक आहे चला तर विद्यार्थी मित्रांनो बघा कसं होईल माहिती का तुम्हाला की बघा एखाद तुमचा दहा दहा जणांचा ग्रुप केला जाईल आणि प्रत्येक ग्रुपला एक एक डायग्राम तुम्हाला ड्रॉ करायला लावतील बरोबर आहे मग ही डायग्राम तुम्हाला सकाळी दहा वाजता सांगून देतील दोन तीन वाजेपर्यंत ड्रॉ करून ठेवायची आणि त्यानंतर प्रत्येकाची ओरल घेतली जाईल तुम्हाला विचारलं जाईल की बाबा तू हे कसं काढलं सांग मला हेची स्टेप सांग बर मला प्रोसिजर सांग बर मला ही डायग्राम तू कशी काढली त्यानंतर दोन चार दोन चार अजून छोटे मोठे क्वेश्चन तुम्हाला विचारतील संपला विषय बस एवढं द्या तुमचं ड्रॉइंग रिलेटेड विषयाची एक्झाम होऊन जाईल हे सर्व काही तुमच्या कॉलेजच्या आता ते आणि कॉलेजचे शिक्षक जर तुमची ओळखीचे असेल तर मग काय टेन्शन घेण्याची काही गरजच नाही बरोबर आहे का नाही चला तर त्या पुढील क्वेश्चन तुमचा असा आहे की नेमकं व्हॉइस रेकॉर्डिंग होईल का तर मला हे सांगा की तुम्हाला समर दोन हजार वीस च्या एक्झाम आठवत असेल बघा की ज्या विद्यार्थ्यांनी समर दोन हजार वीसच्या वेळेस एक्झाम दिल्या होत्या फायनल इयरच्या विद्यार्थ्यांनी अशा विद्यार्थ्यांची सुद्धा व्हॉइस रेकॉर्डिंग चालू होती एम एस बी टी एक्झाम ऍप मध्येच त्यांची व्हॉइस रेकॉर्डिंग होत होती पण एक सांगू का तुम्हाला की व्हॉइस वगैरे कोणी चेक नाही करत रे बाळांनो आता मला सांगा एवढे सर्व विद्यार्थी आता सर्व विद्यार्थ्यांची जर ते व्हॉइस चेक करत बसतील तर त्यांच्यावर पागल व्हायची वेळ येईल त्यांच्यावर बरोबर आहे का नाही तर बघा व्हॉईस वगैरेचं काही टेन्शन वगैरे तुम्ही काही घेऊ नका बस, फक्त बघा एक्झाम देताना एकदम गडबड गोंधळ वगैरे असं होऊ देऊ नका नाही तर बस मसा इकडे मित्र तुमचे एकदम गडबड गोंधळ तुरा जोरात ओरडताय तुम्ही ओरडताय गाणे म्हणताय असं चालू तसं चालू असं काही करू नका मग त्यांनी फक्त तुम्हाला हे सांगितलेलं आहे की परीक्षा देताना वातावरण शांत असायला हवं यासाठी तुम्हाला ते फक्त घाबरवत की व्हॉइस रेकॉर्डिंग होऊ शकते असं ठीक आहे चला तर त्या पुढचा प्रश्न असा आहे की व्हिडिओ रेकॉर्डिंग होईल का तर मला तरी असं वाटतं की व्हिडिओ रेकॉर्डिंग वगैरे काही होणार नाही फक्त काय होऊ शकतं माहिती आहे का तुम्हाला अंतरानंतर तुमचे फोटो घेतले जातील आणि जर या तीस फोटोमध्ये चाळीस फोटोमध्ये म्हणजे जेवढं पण काही तुमचे फोटो घेतले जातील ना त्याचं एक फोल्डर तयार होईल आणि या फोल्डरला एकदम एकदम फास्ट चेक करतील की याच्यामध्ये काही विद्यार्थी सापडतोय का एखादा गैरी कृत्य वगैरे करताना आणि जर समजा या तीस पैकी पंधरा फोटोमध्ये वीस मध्ये असे चार पाच चार पाच मित्र मस्त दिसत आहे मस् मोबाईल एकदम पद्धतशीर डायरेक्ट परीक्षा देत आहे मग अशा वेळेस तुमच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते पण एखाद्या वेळेस तुम्ही इकडे पाहताय तिकडे पाहत आहे खाली पाहताय तस काहीही होणार नाही कॅल्सी तुम्ही वापरू शकता कोर पेजेस वगैरे सॉल्व्ह करण्यासाठी तुम्ही वापरू शकता काहीच प्रॉब्लेम नाही एक सांगू का प्रॉक्टर्ड हा फक्त आणि फक्त तुमच्या डोक्यावर केलं गेलेला सायकोलॉजिकल अटॅक आहे हे मी माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी तुम्हाला सांगितलं होतं बरोबर आहे आणि बघा तुम्ही म्हणत असाल की सर तुम्ही मागच्या वेळेस आम्हाला घाबरवून टाकलं होतं अरे घाबरवलं नव्हतं रे बाळांना मी तुम्हाला मी तुम्हाला फक्त हे सांगितलं होतं की वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीज प्रॉक्टेड एक्झाम कशा पद्धतीने घेता आता मला सांगा ते डिग्री लेवलचे विद्यार्थी आहे आणि तुम्ही तर डिप्लोमा लेवलचे म्हणजे दहावी करून आता आता तुम्ही आलेले बरोबर आहे का नाही मग तुमच्यावरती डायरेक्टली एवढं मोठं ओझं टाकतील का एवढ्या मोठ्या रेस्ट्रिक्शन टाकतील का नाही ठीक आहे ना एकदम सिंपल सिंपल तुमच्या परीक्षा होणार आहे जसं तुमच्या तुम मागच्या एक्झाम झाल्या ना सेम त्याच पद्धतीने तुमच्या परीक्षा होणार आहे त्यानंतर पुढचा प्रश्न साखी स्क्रीन रेकॉर्डिंग होईल का तर स्क्रीन रेकॉर्डिंग होणार नाही तुम्ही बघा बरेचसे विद्यार्थी सॉफ्टवेअरचा युज करता काही जण स्क्रीन कास्टिंग वगैरे करता बरेचसे काही गोष्टी वगैरे करत असाल बरोबर ना तर काही प्रॉब्लेम नाही तुम्ही ते तुम्हाला ते करायचं असेल तुम्ही करू शकता ठीक आहे पण बघा हे समजा तुमच्या रिस्कवर करा आणि बघा सर्वात महत्वाची गोष्ट अशी की तुम्ही नवीन टॅब ओपन करू शकत नाही आणि त्याला मिनिमाइज करू शकत नाही या दोन गोष्टी महत्वाच्या आहेत ठीक आहे चला त्यानंतर पुढचा प्रश्न असा आहे की एक्झाम चालू असताना लाईट चालली गेली की आम्ही स्वतःहून बंद केली बरोबर आहे का नाही लाईट चालली गेली हा विषय वेगळा पण आपण स्वतःहूनच वायफायचं बटन बंद करून टाकतो ठीक आहे मग अशा वेळेस नेमकं काय होणार आमची परीक्षा टर्मिनेट होईल का असं काहीच होणार नाही ज्या ठिकाणी तुमची एक्झाम स्टॉप झाली होती तिथूनच तुमची पुन्हा रिझ्युम होईल पण यासाठी तुमच्या कॉलेजशी कॉन्टॅक्ट मला करावा लागेल तुमच्या कॉर्डिनेटरला कॉल करून त्यांचे त्यांना सांगावं लागेल की आमची लाईट गेली होती असं झालं तसं झालं ठीक आहे आता कॉर्डिनेटरच्या मूडवर डिपेंड आहे बरं आणि लक्ष ठेवा कसं असतं माहिती का जर तुम्ही समजा दहा ते बारा तास स्लॉट आहे आणि तुम्ही अकरा वाजता एक्झाम स्टार्ट केली बरोबर आहे साडे अकरा वाजता तुम्हीच बंद केली बरोबर आहे आणि तुम्ही फोन लावताय सरांना आणि एंगेज येतोय ये सरांचा फोन सरांचा फोन बिझी येतोय व्यस्त येतोय मग अशा वेळेस तुम्हाला प्रॉब्लेम होऊ शकतो त्यामुळे बघा कॉलेजच्याही कॉन्टॅक्टमध्ये राहा दोन चार शिक्षकांचे नंबर घेऊन ठेवा त्यांच्याशी थोडस गोड गोड बोला प्रेमाने बोला ठीक आहे ना दोन शब्द गोड कोणाशी बोले तुमचं काही जात आहे का नाही ना बघा तारीफ करा त्यांचं तुतीच तुम्ही त्यांच्यावर उधळा बरोबर आहे का नाही अशा प्रकारे ठीक आहे चला तर इन शॉर्ट सांगायचं म्हटलं तर कॉलेजच्या कॉन्टॅक्ट मध्ये राहा म्हणजे तुम्हाला इंटरनल मार्क्स सुद्धा चांगले मिळतील आणि ज्यावेळेस तुमची एक्झाम असेल ना आपली ऑनलाईन एक्झाम त्यावेळेस तुमचा कॉलेज तुम्हाला सपोर्ट करेल कॉर्डिनेट करेल कॉपरेट करेल ठीक आहे चला तर त्यानंतरचा सर्वात महत्वाचा प्रश्न आणि शेवटचा प्रश्न असा आहे की मुलांवर लक्ष नेमकं कोण ठेवणार मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की तुमच्यावर जे लक्ष आहे तुमचे जे फोल्डर वगैरे आहे फोटोज वगैरे झालं व्हिडिओ ऑन असेल तर व्हिडिओ वगैरे झालं तर यांवर सर्वांवर लक्ष तुमचं कॉलेजच ठेवणार आहे बरोबर आहे म्हणजे तुमच्या कॉलेजच्या बर शिक्षकांसोबत थोडस गोड राहा चांगलं राहा म्हणजे तुम्हाला ऐन वेळेला तुम्हाला ते कॉपरेट करतील ठीक आहे ना कारण कसं असतं बरेचशे कॉलेजचे शिक्षक लोक एकदम फ्रेंडली असतात मग ते काय म्हणतील काही टेन्शन घेऊ नका बिंदास्ट एक्झाम द्या काही झालं तर मी पाहून घेईन बरोबर ना असे म्हणा बरं एकदम दिलदार शिक्षक सुद्धा असतात मग अशा शिक्षकांची ओळखी करा त्यांच्याशी थोडस रेस्पेक्ट वगैरे द्या आणि बघा कसं आहे माहिती का शेवटी तेच तुम्हाला कामा येणार आहे बरोबर आहे तर विद्यार्थी मित्रांनो आशा करतो की या व्हिडिओच्या माध्यमातून तुमचे सर्व डाऊट मी क्लिअर केले असेल आणि अजून सुद्धा जर तुम्हाला काही डाऊट असेल ना तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहा मी तुम्हाला सर्व प्रश्नांचे उत्तर देऊन देईल आणि बघा तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून द्या आयकॉनवर प्रेस करून द्या जेणेकरून एम एस रिलेटेड करिअर रिलेटेड जे पण काही इम्पॉर्टंट व्हिडिओ असेल ना किंवा एम एस बीटीच्या एक्झामच्या ट्रिक्स जुगाड वगैरे यांचे सर्व व्हिडिओ तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील चला तर मग व्हिडिओ पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद घरी राहा सुरक्षित राहा आपल्या आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या